राज्यात शेतकऱ्यांवर होणारे अन्याय, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात महिलांवर होणारे वाढते अत्याचार आणि कर्नाळा बँक ठेवीदारांना शासनाने लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात मंगळवारी 25 फेब्रुवारी रोजी एकाच वेळी 400 तहसील कार्यालयांवर सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी धरणे आंदोलनात पनवेल तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. या धरणे आंदोलनाची तयारी करण्यासाठी रविवारी 23 फेब्रुवारी रोजी पनवेल येथील सीकेटी महाविद्यालयात भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. महापौर डॉ कविता चौतम, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा शेळके, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, पनवेल ग्रामीण मंडळ अध्यक्ष अरुण शेठ भगत, कामोठा शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेटकर आणि भाजपचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.